दौंडचे नवनियुक्त तहसीलदार संजय पाटील यांचा वाळू माफियांवर कारवाईचा फार्स सुरू असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. दौंड तालुक्यातील तहसील कार्यालयाचा पदभार नुकताच संजय पाटील यांनी घेतला आहे. पदभार घेताच कारवाईचा फार्स दाखवत त्यांनी मोठी कारवाई केली आहे. एक JCP, एक ट्रॅक्टर आणि 9 ट्रक अशी वाहने जागेवर जाऊन ताब्यात घेतली आहेत. तहसील कार्यालय येथे जमा करून ट्रॅक्टरला 1 लाख, JCPला 6 लाख आणि ट्रकला प्रत्येकी 2 लाख असा 25 लाखांचा दंड या वाहनांना लावण्यात आला आहे. परंतु ही कारवाई वसुली डबल करण्यासाठी आहे की तात्पुरत्या स्वरूपाची आहे या गोष्टीची चर्चा मात्र दौंड तालुक्यात जोरदार सुरू आहे. माझे नाव संदीप वामन लगड, माहिती सेवाभावी संस्थापक अध्यक्ष दौंड तालुक्यामध्ये. तहसीलदार संजय पाटील साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दौंड तालुक्यामध्ये पहिली कारवाई केली. पहिली कारवाई केल्यानंतर वाळू माफ्यांची पळताभोई झाली. परंतु त्याच 2 दिवसानंतर गाव कामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी आपल्या आपल्या भागामध्ये दुपटीने हप्ता डबल केलेला आहे अशी चर्चा पूर्ण तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि ह्या चर्चेच्या मागचं कारण काय आहे? पहिली जी कारवाई केली हप्ता दुप्पट करण्यासाठी केली, या अवैध वाळूचा बंद करण्यासाठी केली, ह्याच्याकडे दौंड तालुक्याचे पूर्ण लक्ष लागलेले आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जर हे कारवाई केली आहे तर गाव कामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी जे हप्त्याचे दुप्पट केलेले आहे, जी चर्चा चाललेली आहे, याकडे तहसीलदार संजय पाटील साहेब काय कारवाई करणार याकडे पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.